पनवेल महापालिकेची 8वी सर्वसाधारण महासभा शनिवारी आयोजित करण्यात आली होती. ही महासभा खारघरचे अधीक्षक हजारे यांच्या चौकशी मागणी तसेच महापालिका अधिकाऱ्यांच्या गैरवागणुकीच्या मुद्द्यांमुळे गाजली. हजारे यांच्या चौकशीची मागणी सत्ताधारी भाजपच्या वतीने करण्यात आली, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने ही महासभा महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी 21 फेब्रुवारी पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. पनवेल महापालिकेची सर्वसाधारण महासभा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शनिवारी आयोजित करण्यात आली होती. महापालिका प्रशासनाच्या कारभारामुळे ही महासभा जोरदार गाजली. यावेळी अधीक्षक हजारे यांच्या चौकशीचे आदेश तसेच निलंबनाची कारवाई करण्यात यावी या विषयावर वाद झाल्याने ही महासभा 21 फेब्रुवारी पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले आहे की अधीक्षक हजारे यांच्यावर जोपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात येत नाही तोपर्यंत महासभा चालू देणार नाही असे ते म्हणाले. जानेवारी 22 मध्ये जेव्हा महासभा झालेली होती त्यावेळेला खारघरचे अधीक्षक हजारे यांच्याबद्दल या इथं आम्ही चौकशीची मागणी केलेली होती. त्यांनी तिकडे त्यांच्याबद्दल विषय आला होता. नगरसेवकांना त्यांनी काही खोटी उत्तर दिलेली होती. उपायुक्तांना उपायुक्तांच्या नावाने त्यांनी खोटी उत्तर दिल्याचं आम्हाला इथे सांगण्यात आलं. तर आम्ही मागणी केली होती की इथं चौकशी व्हावी आणि जर त्यांनी जर अशा प्रकारे खोटं जर बोलले असतील तर मग त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी आम्ही इथं मागणी केलेली होती. आणि त्याबद्दल प्रशासनाने सांगितलं होतं की आम्ही अशी सध्या चौकशी करू आणि त्यांच्यावरती कारवाई करू. परंतु गेल्या 1 महिन्यामध्ये अशा प्रकारची कोणतीही चौकशी त्यांची झालेली नाही. मुळामध्येच आम्हाला पनवेल महानगरपालिकेमध्ये सर्वच ठिकाणी हा आम्हाला अनुभव येतो आहे की येथील प्रशासन आहे हे प्रशासन हा इथे जे लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधींच्या बरोबर किंवा नगरसेवक किंवा इतर सन्मान्य इथे येथील नागरिक त्यांच्याबरोबर ते व्यवस्थित सांगतात ते सांगतात उत्तरं देत नाही आहेत. त्यांना काम करायला सांगितलं तर ते टाळाटाळ करतात आणि हा वारंवार अनुभव येत असल्यामुळेच या इथे पनवेलमध्ये कोणत्याही प्रकारची विकास कामं ही होताना दिसत नाही आहेत. स्वच्छतेची कामं ही होताना दिसत नाही आहेत आणि ह्यामुळेच आम्ही या इथे लवकरात लवकर चौकशी व्हावी म्हणून मागणी केलेली होती. परंतु मुळामध्येच इथं प्रशासन त्यांना पाठीशी घालत आहे. त्यांना त्यांच्यावरती कारवाई करण्याचं किंवा त्यांना सक्त ताकीद देण्याचं त्यांना टाळत आहे. तर मग हे नक्कीच सांगतात अतिशय चुकीची गोष्ट आहे. आणि जर अशा प्रकारच्या गोष्टी जर चालणार असतील तर पनवेलचा विकासच होऊ शकत नाही आहे. ह्यासाठीच आम्ही या इथे जेव्हा महासभा चालू झाली आम्ही मागणी केली की हजारे यांची चौकशी व्हावी. जर त्याच्यामध्ये ते चुकीचे असतील तर त्यांच्यावरती कारवाई व्हावी. परंतु या इथे प्रशासनाने आतापर्यंत कोणतेही त्यांनी कारवाई केली त्यांनी चौकशी केलेली नव्हती आणि जोपर्यंत ते करणार नाही तोपर्यंत आम्ही महासभा ही पुढे चालून देणार नाही आहोत. कारण अशा ह्या प्रवृत्तीमुळे या इथं पनवेलचं आज सांगता इथं अनेक समस्या इथं उभ्या राहिलेल्या आहेत. जोपर्यंत ह्या अशा प्रवृत्तींवरती कारवाई होत नाही त्यांना त्यांच्यावरती जेव्हा जोपर्यंत जरब बसवली जात नाही तोपर्यंत या इथे पनवेलचा गाडा आहे हा सुरळीत चालणार नाही आहे. म्हणूनच आम्ही अशा प्रकारची भूमिका इथे घेतलेली आहे.